मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. सामन्याला होत आहे सुरुवात. साईगाव टीम मैदानाच्या आतमध्ये उतरली गेली आहे. टीम मीटिंग चर्चा करत मैदानाच्या आतमध्ये. आणि पहा एक ते दोन ट्वेल्थमॅन म्हणजे बारावा आणि तेरावा खेळाडू आमच्यासोबत या कॉमेंट्री बॉक्समध्ये. आवड असणं गरजेचं आहे. क्रिकेट फार सर्वांसाठी चांगलं आहे. प्रत्येक व्यक्तीला फिट ठेवतो क्रिकेट. त्याचं उदाहरणार्थ आपण बघितला कोसंबी संघाचा तो एक हार्ड हिटर फलंदाज. नक्कीच त्यांनी षटकार मारला मात्र सामना जिंकून देऊ शकला नाही आपल्या संघाला. आता क्वालिफायच्या मॅचमध्ये दोन संघ आपण पाहत आहे. सूर्यानगर आणि त्यांच्या आगेच साई गाव पुन्हा सज्ज झालेला आहे. रवींद्र पाटील यांचं शुभ आगमन होत आहे. हो भरपूर वेगाने येत आहेत ते. या नक्कीच आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच ज्यांनी ज्यांनी मेहनत केली त्यांची नावं आवर्जून आम्ही घेत आहे. रवींद्र पाटील नक्कीच काहीतरी थंड पे किंवा कोल्ड ड्रिंक्स घेण्याकरिता गेले होते. नाही नक्कीच जी दुपारची आळस असतो ना ती देखील पूर्ण करण्यासाठी गेले असतील. पप्या भाऊ उपस्थित झालेला आहेत. आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके पप्या भाऊ आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्यांचे चिरंजीव सकाळपासून राजूबाई की सर्कस सायकलवर दिवसभर फिरत आहे. रवींद्र पाटील रिटर्न. राहू द्या नका कोल्ड ड्रिंक्स आमच्या व्ही आय पी डाईजवर. काही हरकत नाही आहे. संध्याकाळची ही शेवटची मॅच आहे. फुकट खर्च बसेल 200 रुपयाचा. थंड नका राहू द्या राहू द्या साहेब. सामन्याला सुरुवात होत आहे. मॅचच्या दिशेने आपण लक्ष देऊया. आपण मित्रांनो फार महत्त्वाचा हा सामना आहे. क्वालिफाय मॅच आहे आणि पूर्ण तयारीमध्ये दोन्ही संघ उतरलेले आहे. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आलेली नाही आहे. जेव्हा पहिला चेंडू टाकला जाईल ना तेव्हा वेल सेट केला जाईल. आता जर 2 मिनिटाच्या आतमध्ये खेळाडू मैदानामध्ये आले नाही तर हा 3 षटकांचा सामना मी करेल. कारण की सूर्यनारायण अगदी जाण्याची तयारी करत आहे. थंडगार हवा सुटली आहे. तर प्लीज सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाडून द्यायची आहे. आता स्वतः सिद्धेश शेवटच्या सामन्यासाठी स्वतः मिक्सिंग रूममध्ये ऑपरेट करताना तुम्हाला पाहायला मिळतील. मुरिया स्पोर्ट्स सूर्यनगर तुम्ही पाहतात एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला साईगाव. सलामीची जोडी खेलपट्टीवर हळूहळू पावलाने आदित्य आपण पाहायला मिळत आहे. स्वप्नील पाटील व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. टाइम ऑन आणि इथे टाइम झाला आहे तो म्हणजे जर कम्प्लीट 5 वाजलेले आहेत. 4:58 पकडूया आपण. कारण की इथून 2 मिनिटामध्ये नक्कीच चेंडू टाकला जाईल. कारण की चेंडू चेक केला जाईल तेव्हा गोलंदाजाच्या हातामध्ये दिला जाईल. म्हणजे आपल्याकडे इथून फक्त 40 मिनिटं बाकी आहेत असं पकडून चला. जर 40 मिनिटामध्ये ही इनिंग समाप्त झाली नाही तर जो काय निर्णय असेल तो पंच घोषित करतील. नक्कीच गेम ऑन. गोलंदाज सज्ज होत आहे. साईनाथ गोलंदाज सज्ज होत आहे. संकेत स्ट्राईकवर तुम्हाला पाहायला मिळत आहे. संकेत आणि आदिती ही जोडी. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. पॉवर प्लेचा पहिला चेंडू. पॉवर प्लेचा चेंडू. बॅटची एज घेतली. चायनीज कट तुम्हाला पाहायला मिळत आहे. फिल्डिंग चांगली. एक सिंगल धाव कम्प्लीट. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळत आहे. सूर्यनगर टीम प्रथम फलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. आज मित्रांनो तुम्ही कालपासून ज्युनियर कॅटेगरीमधून हे सामने पाहतात. उद्या एक से बढकर एक संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. हा चेंडू चांगला चेंडू आहे. जर गोलंदाजाने अपील केली असेल पंचांनी विचार केला असता. मेन रोल गोलंदाजाचं होतं. जर अपील झाली असेल नक्कीच रिप्लेमध्ये आपण पाहूया. आपण नितेश ठाकरे सध्या जॉईन झाले यूट्यूबच्या माध्यमातून. कदाचित कदाचित आपण नक्कीच म्हणू शकता आपण इंचेस थोडासा बॅटने चेंडू दूर गेला होता. चांगला निर्णय. हा कट करायचा तो ऑफस्टंपचा चेंडू आहे. डॉट चेंडूची समाप्ती आहे. फुटवर्कचा वापर करावा लागेल. कारण की त्याच्याकडे देखील आयफोन आहे मला माहिती आहे. त्या जेव्हा जेव्हा त्याचा नेटवर्क नसतो तेव्हा तो देखील आयफोन होत असतो. क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क असणं गरजेचं आहे. धावसंख्या 1 लागली आहे धावपालकावर. गोलंदाज ओ हो हुक करायचं होतं बॅटवर आला नाहीये. आज डॉट चेंडू. डोकेदुखी इनिंग्स म्हणू शकता आपण. संध्याकाळचा वेळ झालाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 1 धाव आली आहे. हजारची नोट बंद झाली आहे.
आणि हजाराचा आकडा इथे तयार झालाय 1000 चालणार नाहीये. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे, षटकार आणि चौकार प्रवेश करावाच लागेल. भरपूर वेट केला, ये पहा जेलपर्यंत पोहोचले नाहीये. प्रयत्न करावा, प्रयत्न करायला पाहिजे होता असं म्हणून आपण एक सिंगल धाव. ए पहा, मी पहिल्यांदा बघतोय की शत्रुक्षण सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू घेऊन आलाय. विश्वास ठेवणं गरजेचं आहे, थ्रो करणं गरजेचं आहे. आपल्यामध्ये असलेली जी भीती आहे ना, तिला कुठेतरी दूर करणं गरजेचं आहे. आपल्याकडे चार षटक आहे, त्या चार षटकामध्ये तुम्हाला थांबवायचं आहे संघाला. गोलंदाजी करताना गोलंदाज सज्ज. हा चेंडू बॅटची एज घेतलीये, शत्रुक्षण डोक्यावरून चेंडू अहमदाबाद स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये गेलाय. शत्रुक्षक आहे तिथे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, वेगवान थ्रो. एक दोन तीन, हा चेंडू अडवण्याकरता तीन खेळाडू आले होते. चांगला बॅकअप. धावा कंप्लीट झाल्या इथे, दोन धावा, तीन धावा, धावपळ, चार धावा लागल्या धावपळकावर. संध्याकाळची मॅच आहे ना, हजाराच्या घरामध्ये प्रेक्षक आमचे जमलेले आहेत. आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, मी एकच सांगेल, ओम साई मूवीज यांच्यासाठी की आपल्या असोसिएशनचे 86 टीम्स आहेत, प्रत्येकी संघामध्ये 12 ते 13 किंवा 15 खेळाडू असतील, त्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की सर्वांनी सबस्क्राईब करा. कारण की हा चॅनेल जितका मोठा होईल तितकी चांगली प्रगती नक्कीच ओमसाई मूवीज यांच्यामध्ये नक्कीच होईल. फॉलोबॅक असणं गरजेचं आहे, कारण की तुम्हाला तो नेहमी अपडेट दाखवत असतो. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, सनील नावाप्रमाणे चांगली गोलंदाजी करावी लागेल. नाव खूप चांगलं आहे, गोड नाव आहे, लेफ्टआर्म गोलंदाज आहे आणि लेफ्टआर्म गोलंदाज माझे फेवरेट असतात. मात्र अर्ध्या खेळपट्टीवर जर असं चेंडू टाकला तर कोण लाईक करेल असं म्हणू देखील शकतो आपण. एकदा कंप्लीट, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, सुस्ती भरी फिल्डिंग, दोन धावा कंप्लीट. संध्याकाळ झाली असेल, आपण संध्याकाळी वडापाव चायनीज असं नाक्यावर फिरत असतो तेव्हा हळूहळू पावलाने मंद गतीने चालत असतो, तसाच असा शत्रुक्षण तुम्हाला पाहायला मिळाला. आडू कसं आणि फेकू कसं हे मनामध्ये चाललं होतं त्याच्या. दोन धाबा कंप्लीट, धाव संख्या धाव बलकावर 6 धाबा. फनी कॉमेडी, कॉमेंट्री करत असताना असणं गरजेचं आहे. मनोरंजन झालं तरच प्रेक्षक जोडून राहतात. फुलटा चेंडू होता, जागेवरून पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला. हात कमरेवर देऊन काहीच होणार नाहीये, कारण की तुम्हाला खेळताना फुटवर्क असणं गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी सनील याच्या माध्यमातून. मागच्या चेंडूवर दोन धावा, लगेच भरपाई. पहा पंची देखील आपल्या घरट्याकडे निघताना, कारण की वेळच ती झाली आहे. सर्व पंची आपल्या घरच्या दिशेने जाताना, जे घरटे असतात त्या घरट्यावर नक्कीच आता पोचतायत. आता याला म्हणतात ब्लाइंड स्विंग, अगोदरच बॅट फिरली होती, मात्र वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून. रिप्लेमध्ये आपण पाहतोय, आपण ओमसाई मूवीज यांच्या माध्यमातून पडल्यानंतर अगोदर बॅट फिरली त्यानंतर चेंडू गेला. राजेंद्र बजाके त्यांच्याकडे बघितल्यानंतर ना कॅरेबियन वेस्ट इंडिज जे खेळाडू असतात ना त्यांची आठवण होत असते, कारण की ते देखील एक चांगली क्रिकेटर आहेत, त्यांना आम्ही जवळून बघितलं खेळताना. फुलटा चेंडू फायदा घेता आला नाहीये, लॉंग स्टॉप सीमेच्या बाहेर येतोय महत्वाचा चौकार. तिसऱ्या पंचांची मागणी ग्राउंडी पंचांनी केलेली आहे, नक्कीच आपण पाहूया काय निर्णय येत आहे ते, नक्कीच कळेलच आम्हाला. कारण की हा चेंडू सीमेच्या बाहेर गेलेला आहे आणि राजेंद्र बजाके सर आपण नक्कीच येऊन चेक करायचं, कारण की असोसिएशनचे नियम आहेत ते आपल्याला फॉलो करायचेच आहेत. पाहूया पंच काय निर्णय देत आहेत, आपल्या जागेवर जाऊन नक्कीच निर्णय देतील पंच. राजेंद्र बजाके क्या बात है, सकाळपासून कोणी पंचांना पाणीसुद्धा दिलं नाही असं आम्हाला राजेंद्र सर सांगत होते. आता त्यांना थेट कोल्ड्रिंक्स, क्या बात आहे, थंड ठेवत घेतल्या पंचांना. आता पहिले निर्णय देऊ द्या पंचांना, नाही अगदी पहिलं ज्यूस, थंड्या दिमागाने हा निर्णय येईल मित्रांनो तुमच्यापर्यंत नक्कीच.
पप्या भाऊ आता तुम्ही या धावत नाही तर तुम्हाला आउट कर दिल दे। यस नो बॉल, यस आता इथून फ्रीट, यस नो बॉल, इट्स नो बॉल, प्लीज नो आर्ग्युमेंट्स प्लीज। साईगाव एज पर टाइम कन्सर्न फार वेल झाली आहे, जो निर्णय दिलाय ना तो तुम्हाला मान्यच करावा लागेल, पंचानी अगोदर बघितलं। प्लीज साईगाव नो आर्ग्युमेंट्स प्लीज, कप्तान फक्त तिथे बोलेल, नो आर्ग्युमेंट्स प्लीज। कॅप्टन आपण फक्त चर्चा करायची आहे, बॅटिंग तुम्हाला करायची आहे। तुम्ही हा क्षण जो आहे ना नक्कीच तुमच्या यूट्यूबद्वारे तुम्ही नंतर बघू शकता। साईगाव प्लीज, तू कॅप्टन प्लीज, आपण अजूनही यंगस्टार आहात, ज्युनियर कॅटेगरीतून आपण खेळत आहेत, अजून क्रिकेटची तुम्हाला अजूनही जानकारी कमी आहे असंच म्हणू शकता, कारण की ज्युनियर खेळाडू आहात आपण। तुम्ही तुमच्या असोसिएशनमध्ये आहात, नक्कीच वाद जो आहे तुम्ही काढू शकता, मात्र सध्या लाईव्ह चालू आहे, त्या लाईव्हमध्ये अशा प्रकारचा कोणत्या प्रकारचा गालबोट लावू नका प्लीज। यस फ्रीट उघडा डोळे नीट, कारण की पुढील चेंडू फ्रीट। गोलंदाज सनील, लेफ्ट आर्म गोलंदाज समोर आहे खेळपट्टीवर, आपण बाधाय। आदित्य समोर खेळलाय, शतरक्षक दूर आहे, चेंडू आडवला गेलाय, लॉंग ऑफचा शतरक्षक चेंडूला फील्ड करतोय, तोपर्यंत दोन धावा कंप्लीट। फ्री चेंडूवर दोन धावा आलेल्या आहेत, इथे फिल्डिंग चांगली झाली, चांगला थ्रो आला। धाव संख्या धावपलकावर आपण पाहतोय, त्या म्हणजे 14 विकेट मिळाला नाहीये, 14 धावांची भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते। पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या साईनाथ ने। आता सनील देखील खूप चांगली गोलंदाजी करताना, टाईम तुम्हाला मी अगोदर सांगितले 5 वाजता सामना सुरू झालाय, 40 मिनिटांमध्ये दोन्ही डाव समाप्त झाले पाहिजे। ओ उडवलाय चेंडूला, शतरक्षक दूर आहे, लॉंग ऑफचा शतरक्षक फक्त बघत राहील, चेंडू वन बॉम्ब सीमा पार, येतोय चौकार। एकनाथ माळी यांचा आवाज तुम्ही ऐकला संगीताच्या माध्यमातून, कव्वालीचे बेताज बादशाह आहेत, त्यांच्या कव्वाल्या बघण्याकरिता लोक पनवेल असो किंवा मुंबई असो कुठेही उपस्थित असतात। तर धावा धावपलकावर लागलेले आहेत, एकाएक पिक्चरमध्ये आपण पाहतोय फलंदाजाला 18 धावा। गोलंदाज शॉर्ट विच चेंडू हुक करायचं होतं, बॅटवर आला नाहीये, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला अडवला जात आहे, धाव घेण्याचा प्रयत्न, आता रनरचा विकेट मिळेल, आउट होते फलंदाज, सेलिब्रेशन करताना आपल्याला पाहायला मिळाला। रनआउटचा विकेट मिळाला, इथे 10 धावपलकावर लागलेल्या आहेत, 19 धावा। दुसऱ्या षटकाचा खेळ इथे सनील करताना आपल्याला पाहायला मिळत आहे, पुन्हा एकदा त्याच प्रकारचा स्ट्रोक खेळायचं होतं, मात्र यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर, व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून, एक्स्ट्रा धाव 20 रन, 20 धावपलकावर लागले गेलेत। दिवसभर उन्हामध्ये आमचे कॅमेरामॅन तुम्हाला पाहायला मिळत आहेत, केवल पाटील सकाळपासून प्रत्येकी चेंडूला आपल्या कॅमेरामध्ये कैद करताना आपण पाहते, केवल पाटील याला चांगला ऑपरेटर आणि उभरता ऑपरेटर आहे तो, म्हणजे ओम साई मूवीजचा, पुढे जाऊन चांगली तरीकी करावी, आयपीएलचे कॅमेरा हातामध्ये येऊ द्या त्यांच्या, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। मात्र यावेळीस ओ माय गॉड गुडनेस, एक जबरदस्त KDK कडक स्ट्रोक, ¡Gracias!
संध्याकाळची वेळ आणि कार्ल्याचे कुलस्वामीने एकविरे मातीचं संगीत डीजेच्या माध्यमातून धावा धावपाल गावावर 26 धावा 26. शेवटच्या चेंडूला भरपूर दूर कुठे फेकून दिला फलंदाजाने. राहुल आलाय फलंदाजाने, राहुलने पहिला चेंडू खूप लांब कुठेतरी पाठवलाय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, तिसरा षटक टाकण्याकरिता गोलंदाज सज्ज होतोय. द्या जितेश, युवीचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. नाईस लाईट टेलिकास्ट. हा चेंडू पाहतोय आपण, ऑफ स्टंपवर सरळ निघून जातोय. डॉट चेंडूची समाप्ती. स्टिट आपण जर बघितलं तर ऑफ स्टंपची जी पट्टी आहे त्याच्या आतमधून आला होता. चांगली लेंथ लाईन्थ. जितेश, हा चेंडू ते गेला, गती चांगला टाकला गेलाय. फुटबॉक्सचा वापर नाहीये. आता डगआउटमधनं आवाज येणं सुरू झालाय. आवाज द्यायलाच लागेल कारण की महत्त्वाचा सामना आहे. नॉकआउट स्पर्धा जेव्हा खेळतो ना, थेंबे थेंबे तले साजेत असाच हा क्रिकेट आहे. एक एक मॅच जिंकून वरती येणं. आता हा स्ट्रोक ना नवीनच आहे, व्हायरल नक्कीच होईल. जवळजवळ आपण शत्ररक्षण करताना आपण बघितलंय, जी बाउंड्री लाईनवर आपण शत्रशाला जंप मारताना चेंडू अडवताना बघितलाय. आता हा जंप मारून स्ट्रोक केलाय, कदाचित पंचांनी व्हाईट दिला असता. ए पहा, ओ माय गॉड, वो कह रहे होंगे की मैं नहीं छोडूंगा इस गेंद को. एकच धाव मिळाली, सर्व काही खेळ त्याच्यामध्ये फक्त एकच धाव. आ चेंडू चांगला आहे, डॉट चेंडू सोडून दिला असता मागचा चेंडू व्हाईट मिळाला असता, पुन्हा एकदा नवे फ्रेश चेंडू टाकला असता. मात्र आता डॉट चेंडू, धाव संख्या 27 धावा धावबलकावर. षटक क्रमांक तिसरा सुरू आहे. जितेश गोलंदाजी करते. थंडगार हवा सुटली आहे, थंडी में गर्मी का एहसास दिलाती हुई टीम सूर्यनगर. पुन्हा एकदा हलकासा आपण बघितला तर स्विंग अगोदर झाला होता बॅट. मला वाटतं वापस डगआउटमध्ये जायचं असेल या खेळाडूला. येस, तर आउट होणार नाही आहे तर फक्त एकच धाव. 10 मधून 8 संघ घरी गेले असतील, फ्रेश होऊन मस्तपैकी यूट्यूबच्या मध्ये लाईव्ह बघत असतील. आता राहिलेले 2 संघ जे आहेत त्याच्यामधून एक संघ घरी जाईल आणि जल्लोष स्टेटस जे आहेत रील बनवण्याचं काम नक्कीच करतील. असंच क्रिकेट सध्याच्या घडीला सुरू आहे. गोलंदाजी करताना गोलंदाज मिस टाईम झाला, विकेट कीपर नाही जाऊ शकत चेंडूपर्यंत. एक सिंगल धाव. साईगाव संघाने मला वाटतं की लाईटली घेतलं आहे त्या टीम सूर्यानगर टीम संघाला. सूर्या अक्का गोला आहे, उभरता शोर आहे असं म्हणू शकता आपण, कारण की गोलंदाजी त्या संघाकडे देखील चांगली आहे. धावसंख्या 29 धावा 29. कारण की अजूनही मी म्हणेल की इथून षटक जर चांगलं आलं ना सूर्यानगर टीम संघाला तर धाबा बनू शकतात. नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मानस थोडं खुश आहे, सकाळपासून त्याला आपण अगदी बघतोय त्याच्या चेहऱ्यावर स्मित्य स्माईल. एक छोटसं नन्ना मुन्ना हा खेळाडू त्यांचा 12वा खेळाडू म्हणून आहे ना, अगदी जल्लोष करत आहे. पुढे जाऊन एक स्टार होऊ शकतो, आपल्या संघाचं नाव उंच करू शकतो असा हा 12th man. नक्कीच आमचा कॅमेरामॅन दूर आहे, नक्कीच तुला कॅमेरामध्ये कैद केला असता आणि तुझे देखील स्टेटस बनला असता संध्याकाळपर्यंत. जाऊ या मैदानामध्ये, तिथे गोलंदाज सज्ज झाला शेवटचा महत्त्वाचा षटक टाकण्याकरिता. शिवम आलाय, शिवमने देखील चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. शिवम पहिला चेंडू टाकताना शॉर्ट पिच चेंडू बॅटवर घेतलाय, पाठवलाय मात्र मिस टाइम. अब क्या कहेंगे, सर्व काही बोलून गेलो होतं, मात्र शेवटच्या मोमेंटला जेव्हा जेल ड्रॉप झाली ना तिथं गोलंदाजाचा चेहरा बघण्यासारखा होता. तो देखील निराश झाला होता. झेल जर पकडली असती चेंडू डॉट झाला असता आणि 2 धावा देखील वाचल्या असत्या. 3 धावा घेतलेल्या आहेत. ओ माय गॉड, चित्त्याचे देखील वेगाने या 3 धावा कंप्लीट केले. आमचं लक्ष तिथेच होतं जिथे ज्याने कॅच सोडली. 32 धावा धावपलकावर. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे, वेळ राहिली आहे 2 मिनटं. म्हणजे 2 मिनटामध्ये 5 चेंडू टाकायचे आहेत. अगदी वेगवान हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला, यॉर्कर चेंडू होता मात्र खोदून काढलाय.
हा खेळाडू ने सकाळपासून हा चेंडू घेऊन येतो आणि गोलंदाजाच्या हातामध्ये देत आहे. थ्रो जर खेळला असता तर नक्कीच रनआउट मिळाला असता. रिप्ले मध्ये पाहू शकता हा सीन जो आहे ना तुम्हाला पाहायला मिळेल तुमच्या टीव्ही मॉनिटरवर. शिवम आपला हा चेंडू टाकताना तुम्हाला पाहायला दिसतील. अगदी खोदून काढला होता चेंडूला खेळपट्टीच्या. तेच खेळाडू तुम्ही पाहतायत. ओ माय गॉड, मला वाटतं की नो स्ट्राईकच्या फलंदाजाला आउटच करायचं नव्हतं. त्यांना दोनदा संधी मिळाली. जेव्हा स्ट्राईक मिळेल तेव्हा समजेल. ओ ओ स्टेप नो बॉल आणि चौकार. वन प्लस फोर पाच धावा, 39 धावा, 39 रन. संध्याकाळची वेळ आहे. या धावा आता डोक्याच्या वरतून गेलेल्या आहेत असंच म्हणू शकता आपण. चार चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज फ्रीटचा इशारा करताना पंच बाळा माने सर. शिवम करेल का कमबॅक? चेंडू डॉट झाला तर मी म्हणू शकतो कमबॅक. राटा मोर द विकेट ने वेगवान होता हा चेंडू. स्क्वेअर लेगला आहे क्षेत्ररक्षण. चेंडू पण वाट पाहताय. मात्र पहा ती वाट पाहता इथे दोन धावा कंप्लीट. दोन धावाने संघाची धावसंख्या 40+ 41 धावा. आता माणस खुश. धावा झालेले आहेत धावपलकावर. साईगावचे दोन ट्वेल्समॅन थोडीशी निराश आहेत आपल्या फिल्डिंगवर. चर्चा नक्कीच करू त्यांच्याशी आपण. आता इथे मिसटाईम होतं. शत्रुश दूर आहे. चेंडूची वाट पाहत आहे. पहा एक धाव कंप्लीट. दुसरं देखील धाव. आता तिसरं धाव आरामात मिळेल. नाही दोनच धावा. तर दोन धावाने संघाची धावसंख्या धाव बलगावर हळूहळू 43 धावा 43. मी म्हणेल की डोक्यावर बरफ ठेवून इथं फलंदाजी होत आहे. मोठे स्ट्रोक लागत नाही आहे. संध्याकाळ झाली आहे आणि प्रत्येकी चेंडूला कार्पेटच्या सहाय्याने खेळला जात आहे आणि प्रत्येकी चेंडूला 2 ते 3 धावा मिळत आहेत. ते महत्त्वाचं आहे. खराब चेंडूंना शिक्षा देत आहेत. चांगल्या चेंडूंचा सन्मान करत आहेत. त्याच्या देखील धावा जमा करत आहेत. गोलंदाज ओ हो पुढे निघून मारायचा प्रयत्न होता. बस इथं बॅटवा आला नाहीये. एक सिंगल धाव कंप्लीट. तर मला वाटतं शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडूचा खेळ आता इथे खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. फलंदाज संकेत. गोलंदाज शिवम शेवटचा चेंडू खेळलाय. टर्न केलाय चेंडूला. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट. दुसरं धाव मिळेल का? थ्रो थोडस चुकीचं. दोन धावा इथे कंप्लीट होत आहेत. पंचांकडे चेंडू दिलाय. अर्थातच चेंडू फक्त दोन धावा मिळाल्या. तर धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. 46 धावा आणि 47 धावांचा एक तगडा आव्हान संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये. मला या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी दिली आयोजकांनी. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. मात्र जाता जाता तुम्ही टीव्ही मॉनिटर तुम्ही पाहू शकता. संध्याकाळ झाली आहे. सूर्यनारायणचं अगदी आता अस्ताला जाण्याची तयारी तुम्हाला दिसते. त्याचा आपण नक्कीच पाहू शकता. तो देखील अस्ताला जात आहे. आमचे कॅमेरामॅन केवल पाटील त्याला लीड करताना. थँक्यू सो मच केवल. अँड स्वप्नील पाटील यांचं आपण स्वागत आणि सन्मान करूया मुख्य व्यासपीठावर. मी विनंती करतोय साईनाथजी जाधव यांना की आपण आपल्या शुभास्ते सन्माननीय स्वप्नील पाटील यांचं आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आपल्या शुभास्ते उपस्थित या व्यासपीठावर आपण पाहतोय. स्वप्नील पाटील उपस्थित आहे. साईगावचे एक यंगस्टार, एक
चांगले व्यक्तिमत्व आपण पाहतोय, त्यांचा स्वागत आणि सन्मान, या स्पर्धेचा सन्मान वाढवणारा सन्मान जिन आपण देत आहोत. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, वेळ झाली आहे माझ्या थांबण्याची, कारण की तुम्ही पाहत रहा ओम साई लाईव्ह टेलिकास्ट सरपंच चषक 2023, ऐकत रहा आमचे मित्र तेजस झोबियाचा आवाज. थँक्यू. रोशन भाई कॉमेंट्री बॉक्स शी संपर्क साधायचा आहे. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. जबरदस्त आव्हान इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटक आणि 46 धावा म्हणजे 47 धावांचं आव्हान विजयाकरिता समोर ठेवले गेलंय. पाहूया 47 धावांचं आव्हान पार करतील का. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. विनंती करतोय टीम सूर्यानगर. जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाली आहे. 46 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात विजयाकरिता. 47 धावांचं आव्हान समोर. नक्कीच आजच्या दिवसामध्ये एक जबरदस्त आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. व्हॉइस ऑफ यस भादवड, धन्यवाद. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. संकेतला आणले गेले. हो हा बॉल आपण इथे मात्र पाहू शकताय. बाउंड्रीलाईनच्या दिशेनं चेंडूला तटवला गेलाय. सुरुवात दमदार. ठोकलाय चौकार. 4 सुरेख गीत. मी किरणजी अर्णे साहेबांना विनंती करतो. आजच्या दिवसामध्ये ज्यांचा चांगला आवाज आपल्याला ऐकायला मिळाला त्यांचा या शाही सन्मानकडे आपण जाऊयात. स्ट्रोक जरूर चांगला आहे. हलक्या हाताने स्ट्रोक कन्वर्ट करतायत आणि धावा मिळत आहेत. तरी किती धावा मिळते फक्त आणि फक्त 2 धावा. धावसंख्या की 1 यस, एकच धाव मिळेल. धावसंख्या वधारती आहे आणि जाऊ पोचती आहे ती म्हणजे 5 या अंकावर. जाऊयात मॅचच्या दिशेनं. गोलंदाज पुनश एकदा सज्ज होतोय. संकेतला आपण पाहताय. गोलंदाजी माकवड. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल पुनश एकदा मोठ्या फटक्याकरिता जायचं होतं. फेक पाहायला मिळते इथून माता निर्धाव. डॉट बॉल पंच इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला नाही आहे म्हणजे स्तब्ध उभे आहेत. म्हणजे इट्स डॉट बॉल आपण इथे मात्र पाहू शकतोय. निश्चित रूपानं चेंडू संपले. 3 धावसंख्या 5 या अंकावर धावफलक मात्र चौक पोहोचले गेलाय. गोलंदाज तयार होतोय. पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल बॅटच्या रडारमध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये. घेतला गेलाय फायदा. चेंडू निघून चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय दमखम दाखवणारा चौकार. 4
पर आपण इथून मात्र पाहू शकताय धावसंख्या सौकारांनी वधारती आहे, जाऊन पोहोचतीये 9. पुन्हा एकदा ती चूक घडतीय, क्षेत्ररक्षक त्याही क्षेत्रामध्ये नाहीये. हा ही चेंडू निघून जाईल का? आपण नाहीये. क्षेत्ररक्षण पहा किती जबरदस्त आपल्याला पाहायला मिळालं, स्ट्रोक कन्वर्ट झाला, उडवलं गेलं या चेंडूला. आणि क्षेत्ररक्षक अगदी एका हाताने क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळालं. धावा मिळतील 2, चेंडू संपलेत 5, धावा संख्या 11. या दो धावेच्या बढतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचले गेले, संकेतला आणले गेले चांगल्या गोलंदाजीचे संकेत इथून मात्र द्यावे लागतील. यूट्यूबलाही आमचा प्रेक्षक राजा जॉईन होतोय. नेक्स्ट बॉल ओहो, शरीराचा वेध घेताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. आहे डायरेक्ट डायरेक्ट विकेटचं होईल पतन, फलंदाजाला रनआउटच्या स्वरूपात परतावं लागेल तंबूच्या असल्याला. षटक क्रमांक 1 संपलाय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या जाऊन पोहोचती 11, म्हणजे विजयाकरिता अजूनही आवश्यकता असेल 18 चेंडू 36 धावांची. चला बॅटर एक नोंद घ्यायची आहे की जो टाईमचं जे लिमिट्स आहे ते फक्त गोलंदाजांसाठी नाही आहे, तर तुम्हीही बाद झाल्यानंतर तुम्हालाही लवकर मैदान सोडायचं आहे आणि लवकर मैदानात यायचं आहे याची आपण नोंद घ्या. त्याही गोष्टीचं काउंटिंग इथून केलं जाईल. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने पोहोचलाय राकेश. गोलंदाजी मागवर गोलंदाज आदित्यला आणले गेले. आदित्यवर जिम्मेदारी सोपवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक द्वितीय डिलिव्हर करण्याकरिता आदित्यला आणलं गेलंय. चला फास्ट गेम स्पीडअप करा मित्रांनो, कुठल्याही टीमवर अन्याय होणार नाही आहे, बॅड लाईटचा सामना त्याला करायला लागणार नाही आहे, या गोष्टीची नोंद घ्यायची आहे मित्रांनो. ही विनंती करतोय आम्ही, मैत्रीपूर्ण खेळ हा क्रिकेटचा. गोलंदाजी मागवर गोलंदाज आदित्य तयार. येस, आमच्या स्क्वेअर लेगच्या बंचांच्या दिशेनं हा चेंडू ट्रॅव्हल झाला. डेफिनेटली आपण पाहू शकताय, नक्कीच धावा मिळतील, तरी किती 2 धावा मिळतील. धावसंख्या वधारती आणि जाऊन पोहोचते 2 धावेच्या बढतीनं, ती म्हणजे 13 या अंकावर. विजयाकरिता 17 चेंडू आणि आता मात्र 34 धावांची आवश्यकता भासते आहे. विजयाकरिता आता मात्र 16 चेंडू आणि आवश्यकता असेल 33 धावांची. 16 चेंडू 33 धावा, 33 धावा आणि 16 चेंडू. जसे जसे होतील चेंडू कमी तशी तशी सामन्यामध्ये येईल रंगत. साईगाव संघ आपण इथून मात्र खेळताना पाहताय. निश्चित रूपाने तगडी फलंदाजी करावी लागेल विजयाच्या दिशेने वाटचाल चालू करायची असेल तर. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल ओहो मिस करतायत या चेंडूला, पण नॉन स्ट्रायकरचा फलंदाज पोहोचायच्या आधीच पंचांचा हात आकाशाच्या दिशेनं, विकेट्स होईल पतन, फलंदाजाला परतावं लागेल पायचीच्या स्वरूपात तंबूच्या असला. ॲक्शन रिप्ले आपण पहा. यस, परफेक्ट स्टंपच्या रडारमध्ये आपल्याला हा खेळाडू पाहायला मिळाला. विकेटचं पतन, फलंदाज बाद. सोमकारला आणले गेलंय फलंदाजी करण्याकरिता. वारंवार विकेटचं पतन, 3 गडी बाधून धावसंख्या फक्त आणि फक्त 14 या अंकावर आहे, म्हणजे विजयाकरिता 15 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. 15 चेंडू आणि 33 धावा. चला फास्ट
गोलंदाज यार उचललं गेलंय, पिकअप केलं गेलंय या चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल, झेल होईल, फटका फसलाय, विकेटचं पतन. या फिल्डरने तुझी धरली क्या. निश्चित रूपानं मॅच रंगात आली आहे, सलग दोन चेंडू आणि दोन विकेट्सचं पतन होताना मात्र आपल्याला इथे पाहायला मिळतं आणि डेफिनेटली विकेट आपण पाहू. दोन चेंडू दोन विकेट्सचं पतन म्हणजे गोलंदाजांना हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळतोय. 14 चेंडू विजयाकरिता 33 धावांची आवश्यकता, 47 धावां संवाद पार करत असताना चार गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 14 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय आणि विजयाकरिता चेंडू विशेष असतील 14 आणि विजयाकरिता आवश्यकता असेल ती म्हणजे 33 धावांची. 14 चेंडू 33 धावा, 33 धावा आणि 14 चेंडू, काय होईल इथून, मात्र धावा पूर्ण केल्या जातील का. चला फास्ट चेंडू डिलिव्हर करण्याकरिता सज्ज व्हायचं आहे. गोलंदाजी माकवर, गोलंदाज आदित्य तयार. नेक्स्ट बॉल गरंगळत हा चेंडू निघालाय. एक धाव इथे मात्र कंप्लीट करायची आहे, एक धाव इथे मात्र मिळती आहे. धावसंख्या एकेरी धावेनी वधारती आणि जाऊन पोहोचते ती म्हणजे 15 या अंकावर 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. 5 चेंडूचा काही संपलाय, धावसंख्या 15. 13 चेंडू विजयाकरिता, 32 धावांची आवश्यकता. सिंगल डबलनी काय होणार नाहीये टीम साईगाव संघ. गोलंदाज इतकी पॉवरफुल होताना पाहायला मिळते सूर्यानगर संघाकडून की आता मात्र फलंदाजांना सिंगल डबलशिवाय पर्याय नाही आहे. पण सिंगल डबल जर कन्वर्ट करत राहाल तर सामना मात्र हातातून मुकाल. मोठे फटके कन्वर्ट करावे लागतील. स्ट्रोक आहे चांगला, इथे फटका फसलाय, विकेट होईल पतन. षटक क्रमांक 2 संपलाय, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 5/15. विजयाकरिता 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. थँक्यू थँक्यू डी जे महाराष्ट्राचे एक शान शिंदेशाही घराणं ज्याला म्हटलं जातं. जबरदस्त गीत त्यांचंही आपण इथे मात्र ऐकलं. चेंडू संपलेत 12 म्हणजे 2 षटकांचा खेळ संपला आहे आणि धावसंख्या अजूनही 15. काही गोलंदाजी आहे. 12 चेंडू विजयाकरिता 32 धावांची आवश्यकता असताना हो फेक पहा, फेक पहा निर्धावीतून मात्र पाहायला मिळते. थोडा वेगामध्ये परिवर्तन करताना पाहायला मिळतोय गोलंदाज सूरज. नक्कीच सूरज देवताही आपली रजा घेतो आहे कुठेतरी, मात्र आपलं काम आटपून. त्यामुळे विनंती असेल की थोडीशी गेम फास्ट करायची. अगदी 4 ते 5 पावलांचं रनअप आहे आणि आपण शेतकरी आहोत म्हणून म्हणायला हरकत नाही आहे. क्रिकेट खेळत असताना 5 पावलांचा रनअप घेणारा गोलंदाज आणि या शेतावर गेल्यानंतर 5 पावल्या किती घातक असतं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि तसंच काहीतरी 5 पावलांचा रनअप असणारा हा गोलंदाज सूरज. गोलंदाज यार नेक्स्ट बॉल निर्धावच्या दिशेने जातच असताना थोडंसं क्षेत्रक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळाली चूक, थोडी पाहायला मिळाली पण लेगबायच्या स्वरूपात एक धाव मिळाली. धावसंख्या 16 विजयाकरिता, 9/31 धावांची आवश्यकता. निलेश ठाकरे नाईस आदित्य कमेंट आपल्याला इथेपर्यंत पोहोचते, धन्यवाद. गोलंदाज तयार होतोय पुनश एकदा. सूरज षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल फेक आहे, निर्धाव, चेंडू संपुष्टात येतील इथे मात्र 4 आणि धावसंख्या ही जाऊन पोहोचती आहे स्थिरावती 16. 8 चेंडू विजयाकरिता 31 धावांची आवश्यकता. जवळजवळ स्वतःचं वर्चस्व निर्माण करायला सुरुवात करते सूर्यानगर संघ. पण क्रिकेट आहे मित्रांनो, कधी काय होईल सांगता येत नाही आहे. फेक आहे, निर्धाव, चेंडू संपले तिथे मात्र 5. 3 षटकातील अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. वन्स अगेन डॉट बॉल, षटक क्रमांक 3 संपले, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 16 विजयाकरिता 6 चेंडू आणि
31 धावांची आवश्यकता, म्हणजे 5 चेंडू 5 षटकार आणि तदनंतर एक धाव घ्यावी लागेल. जे सोमकारला आणले गेले आहे 6 चेंडू विजयाकरिता 31 जावांची आवश्यकता. एकच जाव इथे मात्र मिळती आहे. एकेरी धावीने धाव संख्या 17 म्हणजे विजयाकरिता 5 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता, म्हणजे प्रत्येक चेंडू मागे एक मोठा फटका कन्वर्ट करावा लागेल. बॅटरशी आपण ही स्टाईल पाहू शकताय, जबरदस्त अशी हेअरस्टाईल आहे निश्चित रूपानं. गोलंदाज इथून मात्र सज्ज होतोय. 5 चेंडू विजयाकरिता 30 धावांची आवश्यकता. स्ट्रोक चांगला आहे, उडवले गेले या चेंडूला, फटका फसलाय की काय, झेल गेल्याला नापसंती दर्शवत आहेत. धावा मिळतील 2, धावसंख्या 2 धावांनी जाऊन पोचते 1, माफ करा, एकच धाव मिळते, धावसंख्या जाऊन पोचते 18. सिंगल डबलनी संदेश सर काय होणार नाही आहे, कारण आव्हान तसं 4 चेंडू आणि 29 धावांचं येऊन ठेपलंय. जवळजवळ विजयाच्या दिशेने वाटचाल चालू करते की काय सूर्यानगर संघ. चला गेम स्पीडअप करा मित्रांनो, टीम सूर्यानगर निश्चित रूपानं विजयाचे दरवाजे खुले केले असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण 4 चेंडू 29 धावांची आवश्यकता आहे. ओहो, स्ट्रोक चांगला आहे, उडवला गेला या चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे, विकेट होईल पतन, फलंदाजाला परतावा लागेल झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या असल्याला. येस गोलंदाज तयार, फेक निर्धाव आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते आहे. 2 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 29 धावांची आवश्यकता. आणि यस मी म्हटलं ना, जवळजवळ शिक्का मोर्चा केलाय आणि 1 चेंडू विजयाकरिता 29 धावांची आवश्यकता. अशक्य असं आव्हान आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. चला औपचारिकता शिल्लक आहे, त्वरित चेंडू डिलिव्हर करायचं आहे. आजच्या दिवसामध्ये आमच्या आयोजकांकडून कोणाचं नाव घ्यायचं राहून गेलं असेल, कोणाचं पुकार घ्यायचं किंवा सन्मान करायचं राहून गेलं असेल तर आम्ही क्षमा मागतोय. आणि सामना इथे विजयशी ठरतोय. टीम सूर्यानगर संघ जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. आजचा दिवस तुर्तास इथे संपला असं आम्ही जाहीर करतोय. आणि कुठेही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा जय बजरंग पुंडा सयोजित सरपंच चषक. उद्याच्या दिवसामध्ये तुर्तास आपल्या काही फॉर्मॅलिटी राहिल्यात त्या आपण पूर्ण करतोय. आजच्या दिवसामध्ये ज्यांचा सुमधुर असा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला, व्हॉइस ऑफ भादवड, म्युझिकल क्रिकेटर, म्युझिकल कॉमेंटेटर अर्थातच संदेश पाटील सर भादवड यांचा शाही सन्मान इथून मात्र करण्याची विनंती मी किरण साहेबांना करतोय. आपल्या शुभहस्ते इथे मात्र आपण शाही सन्मान होताना पाहतोय. निश्चित रूपानं आदरणीय संदेश पाटील सर भादवड यांचा शाही सन्मान. तर मित्रांनो, आज नक्कीच या स्पर्धेला तेजस धोबी यांचा तुम्ही आवाज ऐकला, फार लांबून आले या स्पर्धेला आणि नक्कीच तंत्रमुक्त असे शब्द तुम्हाला ऐकायला मिळाले या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण रवींद्र पाटील दादांना विनंती करूया, आपण आपल्या शुभास्ते हा शाही सन्मान जो आहे. मित्रांनो, मराठी म्हटल्यानंतर आपली अस्मिता आहे,
आणि ते अस्मिताचे शब्द तुम्हाला ऐकायला मिळत आहेत त्याच्या माध्यमातून. एक युवा यंगस्टार समालोचक वाड्यावरून या भिवंडीमध्ये प्रत्येकी स्पर्धेमध्ये आपल्या आवाजाची छाप सोडत आहे, त्याकरिता आपला आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. अँड जाऊया आपण नक्कीच, उद्याचं दिवस आहे, उद्याचा शेड्यूल तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपद्वारे नक्कीच उद्या तुम्हाला मिळेलच. मात्र त्या अगोदर आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. आपण खेळाडूचं नाव आहे राहुल, इज अ मॅन ऑफ द मॅच ज्याने संध्याकाळ रंगीन केले आणि आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचं आपल्या गावाचा अभिमान वाढवला. राहुल, आपणास मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. उपस्थित पाहुण्यांच्या शुभास्ते तुम्हाला आम्ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, चमकती ट्रॉफी आपण देत आहोत. मोस्ट राहुल, थोडंसं वेगाने यायचं आहे कारण की तेजसला वाडा परिसरामध्ये जायचं आहे, मला भिवंडी भादवड गावामध्ये जायचं आहे. लांबून आलो आहे आम्ही. नक्कीच आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो की आमच्या मागे तुम्ही पंच चला, नक्कीच तुम्हाला रस्ता आम्ही दाखवू. राहुल यायचं आहे आपण, राहुलला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देणार आहोत. विश्वास पाटीला दादांच्या शुभास्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देत आहोत. आज संध्याकाळ ज्यांनी रंगीम बनवली, आज नक्कीच कोणत्या तरी धाब्यावर हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. जर तुम्ही कुठे मिळाल तर नक्कीच धाब्यावर जा, नक्कीच हा संघ पूर्णचे पूर्ण तुम्हाला उपस्थितीमध्ये पाहायला मिळेल. तर लाईव्हच्या माध्यमातून कॅमेरामॅन आपला शनचित्र टिपताना तुम्हाला पाहायला मिळते. रोहन इज अ मॅन ऑफ द मॅच अँड थँक यू सो मच. आजचा दिवस इथे समाप्त झालेला आहे मित्रांनो. मी संदेश पाटील आणि माझे साथी समालोचक